मोर्शी तालुक्यामध्ये गेल्या 7 वर्षापासून हिवरखेड वीज वितरण केंद्राचे कर्तव्यदक्ष सहायक अभियंता रोहित मस्के यांची नुकतीच अमरावती येथे बदली झाली आहे। त्यांच्या या बदलीमुळे स्थानिक ग्रामस्थ तसेच वीज वितरणाचे ग्राहक अतिशय भावुक झाल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले, कारण रोहित मस्के यांनी वीज ग्राहकांचा शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत राहावा यासाठी दिवस रात्र कशाचीही पर्वा न करता धडपड केली आहे। सर्वसामान्य नागरिक तसेच वीज वितरण ग्राहकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढत सर्वांना न्याय देण्याचे काम त्यांनी आपल्या कारकिर्दीत केले, त्यामुळे प्रामाणिक अधिकारी म्हणून पंचक्रोशीत त्यांची ओळख निर्माण झाली आहे। हिवरखेड मंडळातील शेतकऱ्यांच्या अडचणी प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेणारे, वीज ग्राहकांसाठी 24 तास उपलब्ध असणारे कर्तव्यदक्ष सहायक अभियंता रोहित मस्के यांची बदली झाल्याने स्थानिक नागरिकांच्या वतीने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेऊन अतिशय भावुक मनाने त्यांना निरोप देण्यात आलाय। एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर सर्वसामान्य जनता आणि अधिकाऱ्यांनी मिळून अशा प्रकारे जाहीर निरोप देण्याचा कार्यक्रम क्वचितच घडतो, तर मोर्शी तालुक्यातील हिवरखेड वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या बदलीने ग्रामस्थ भावुक झाल्याची चर्चा सर्वत्र होत आहे। या निरोप समारंभ कार्यक्रमाला माजी सरपंच नितीन काकडे, उपसरपंच कांचन कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, ग्रामपंचायत महावितरण कंपनीचे कर्मचारी यांच्यासह डोंगर, यावली, दापोरी, घोडदेव, हिवरखेड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एमसीएन न्यूज मराठी करिता राजेश वानखडे, मोर्शी। अधिकारी सुद्धा आपल्याच गावातील व्यक्तींनी पकडून गेला, त्याबद्दल तेव्हापासून म्हणजे त्यांच्यावर थोडी वचक बसली आणि जो शेतकऱ्यापासून पैसे खाण्याचा धंदा सुरू होता त्याला कुठेतरी चाप बसली। त्यानंतर आणखी कोणी अधिकारी आले, त्यानंतर तुम्ही आले, तुम्ही आल्यानंतर तेथील पूर्ण वातावरण चेंज झालं। चेंज असं झालं की सर्वसामान्य माणूस असं गावातला गरीबातला गरीब जरी माणूस असं ज्याला काही समजत नसत त्याचे सुद्धा कामं एका शब्दात झाले। ही खरोखर आपल्या गावातील लोकांसाठी अभिमानाची बाब आहे। साहेब, आपल्यासारखे अधिकारी 100 एखादाच मिळतो आणि ते 100 एक महिन्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि आपण जे कार्य केलेलं आहे आपलं कार्य खरंच अनमोल आहे आणि आपण जे काही चांगलं कार्य केलं त्या लोकांचे आशीर्वाद नक्की तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही याहीपेक्षा चांगलं काम करो आणि याहीपेक्षा चांगली प्रगती साध्य करो आणि उरलेला जो कार्यकाळ आहे तुमचा तोसुद्धा आम्हाला लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद।